मित्रांनो नमस्कार। आज मी थोडंसं जंगलातून तुम्हाला बाहेर घेऊन जातो आहे आणि अशा ठिकाणी घेऊन जातो की माझ्या पाठीमागं जी तुम्हाला कमान दिसते आहे ती कमान बघितल्यानंतर लक्षात येईल की काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला आज मिळणार आहे। आणि ते वेगळं म्हणजे काय, तर तुम्ही चौकात पाहता, गल्लीमध्ये पाहता, किल्ल्यांच्यावर पाहता की काही पुतळे उभा केले जातात आणि हे पुतळे जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे पुतळे तयार करतात कुठं, मूर्त्या तयार करताना ह्या मूर्त्या तयार करतात कशा। तर आज ही तुमची जी शंका आहे ती शंका दूर करण्यासाठी मी आमचे शिल्पकलेतील गुरु MD रावणसाहेब मुरगुडचे त्यांच्या आर्ट स्टुडिओमध्ये अर्थात कला स्टुडिओमध्ये इथं आलेलो आहे आणि त्यांचं सध्या हनुमानाचं आणि आपल्या तुमच्या आमच्या आदरस्थान आणि ज्याला आपण दैवत मानतो ते छत्रपती संभाजी महाराज यांचा स्टॅच्यू इथं करायला तयार झालेला त्यांचं काम सुरू आहे। आणि मग मला वाटलं की आपल्याही मराठी डिस्कवरीच्या सगळ्या हितचिंतकांना आपण हा स्टुडिओ दाखवूया की आज या स्टुडिओमध्ये मी एका बाजूने एक एक पार्ट मी तुम्हाला दाखवत जाईल आणि मग पुन्हा आपण हे सगळं बघूया। हा इथं कामाचा सगळी सुरुवात झालेली आहे। आत मंदिर आहे आणि हे महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा काही काम चालू आहे, पण आता आपला जो उद्देश आहे तो आपण पाहणार आहोत की ही संपूर्ण कलेचं कसं आहे। हे आहेत संताजींचा पुतळा। आधी मी तुम्हाला हा सगळा स्टुडिओ दाखवतो, हे स्टुडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा एखाद्या पुतळ्याच्या समोर नतमस्तक होतो आहे तेव्हा त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि त्या महान व्यक्तींचं संपूर्ण विश्व हे समोर आहे। हे एक स्टॅच्यू तयार केलेलं आहे, हनुमानाचं आहे आणि मी ज्याच्याविषयी बोललो ते बघा। आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही कल्पनाही केलेली असेल हाताच्या एकूण त्यांच्या मुवमेंटवर असं लक्षात आलं असेल की बाबा हे छत्रपती संभाजी महाराजांचाच ज्यांचा मी पहिल्यांदा उल्लेख केला त्यांचा हा पुतळा उभारला आहे करत आहेत। आणि सगळं कसं होतं काय होतं या बाबतीत मी सगळी डिटेल्स माहिती आमचे गुरु शिल्पकलेतले MD रावणसाहेब इथं आता आहेत, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर आपण आता साहेबांना विचारूया की ती तोप जी आहे ती तोपेची सुरुवात कशी, म्हणजे ती तोप तयार करण्यासाठी काय काय करावं लागते हे आपण आता साहेब आपल्याला सांगतील। तोप करण्यापूर्वी त्या तोपेचं स्केच करून मॉडेलचं स्केच करावं लागते आणि त्या स्केचवरून तोप ही प्रचंड मोठी असल्यामुळं या ठिकाणी ती मातीत करणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही घाडावर घाड तयार करून त्या ठिकाणी प्लॅस्टरमध्ये ते टर्निंग केलेली आहे, हे तुम्हाला इथं दिसते। तर ही तो हा एक भाग आहे, POP मध्ये तयार केलेली आहे, हा एक पार्ट आहे त्यांचा। आणि ही तोप केल्यानंतर मग त्याच्या पुढची काय प्रोसेस होते तेही साहेब आपल्याला सांगतील। त्यानंतर आम्ही या मॉडेलवर फायबरचा मोल्ड काढलेला आहे, म्हणजे साचा तयार केलेला आहे, तोही तुम्हाला दाखवतो। चला तर आपण आता जाणार आहोत की याच्यावर काय केलं जातं, दुसरी सेकंड स्टेप ही आहे, पहिली स्टेप आता पाहणार आहोत दुसरी। बघितलं हे माझ्या पाठीमागं आहे ना, ही मुलुक मैदान तोफेपेक्षा मोठी तोप आहे, ही मराठ्यांची तोप आहे आणि ही चक्क पानिपतमध्ये जाऊन थांबणार आहे, म्हणजे जम्मू काश्मीरच्या पानिपतच्या पुढे जम्मू काश्मीर या ठिकाणच्या आहे। आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही तोप मराठी लष्करानं त्यांच्याकडं सिक्स मराठा बटालियन यांनी ती तयार करून घेण्यासाठी जी ऑर्डर त्यांच्याकडे दिलेली आहे। आता ही तोप याच्या पाठीमागची ही सगळी त्याची चाकं, ही तोप ही कशी तयार झाली किंवा ही कसं तयार केलं जातं ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कसं कसं तयार केलं हे तुम्ही बघत राहा, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, अजूनही या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतील। जंगलाव्यतिरिक्त हा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल, जाऊया तर आपण पुन्हा आमच्या MD रावण साहेबांच्याकडे। चला तर मित्रांनो आपण आता पुढची स्टेप्स साहेबांच्याकडे जाणून घेऊया। त्या मॉडेलवर आम्ही फायबरचा मोल्ड काढलेला आहे, फायबर याचा अर्थ रेजिन, कोबाल्ट हार्डनर आणि शंखजिरा पावडर, त्या याच्यावर प्रक्रिया करून या ठिकाणी हे फायबरचे मोल्ड काढलेले। आता या मोल्डमधूनच आम्ही छोट्या एका पार्टचा आपण हे मी एकच पार्ट दाखवलेला आहे, हे दोन पार्ट, कारण मोल्ड काढताना दोन पार्ट करावे लागतात नाही तर ते निघू शकत नाही, कास्टिंग करताना आपल्याला अडचण निर्माण होते आणि
जॉईन करताना अडचण निर्माण होती म्हणून दोन पार्ट केले. तर मित्रांनो, जे बाहेर बघितलं त्याच्यावर हे साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे मटेरियल, हे मटेरियल घालून असे दोन पार्ट त्यांनी तयार केले. तर मित्रांनो, आता पुढची म्हणजे अर्थात तिसरी स्टेप, आता तिसरी स्टेप आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कसं होतंय ते. आतापर्यंत आपण मोल्ड बघितलेले आहेत, आता मोल्डवर आम्ही परत हे कास्टिंग करणार आहोत, म्हणजे प्रत करणार आहोत. आता प्रत करत असताना मगाशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा इथं हे रेजिन आहे, हे जास्तीत जास्त आम्ही सत्यन कंपनीचं रेजिन वापरतो. हा एक कॅन 35 किलोचा असतो. त्यानंतर या रेजिनमध्ये कोबाल्ट वापरलं जातं, हे कोबाल्ट आहे. प्रमाण काही ठरलेलं ते प्रमाण घेऊन ते मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये शंखजिरा पावडर असते, ती शंखजिरा पावडर घालायची. आणि खरं जर कंपनीचं जिलकोट पाहिजे असेल तर मग सत्यनचं जिलकोटसुद्धा आम्ही आणलेलं असते, ते वापरायचं. आणि ते झाल्यानंतर आपण हा जिलकोट जो तयार झालेला, हा तयार झालेला जिलकोट आधी पहिल्यांदा या मोल्डला वॅक्स लावायचं आणि वॅक्स लावल्यानंतर हा जिलकोटचा एक थर द्यायचा. त्यानंतर ही मॅट आहे इथं, ही मॅट त्या ठिकाणी त्या जिलकोटमध्ये हे करून नंतर परत रेजिन, हार्डनर आणि कोबाल्ट हे करून ते मोल्डिंग करायचं. मोल्डिंग केल्यानंतर ही इथं प्रत तयार झालेली, हीच आपण बघू शकतो. ही तोफेची त्याच मोल्डमधून ही तोफ तयार झालेली आहे आणि हे पीस होते, ते आम्ही आता पीस जॉईंट केल्यामुळे अखंड तोफ दिसते. याच पद्धतीनं जो तोफेचा जो गाडा आहे तो सुद्धा गाडा आम्ही याच पद्धतीनं केलेला आहे. आता सध्या जर भेटत पण इतकंच नाहीये तर धातूची कामं कशी केली जातात किंवा इतर कशी कामं केली जातात याबाबतही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण डायरेक्ट सरळ साहेबांना विचारूया की ही कामं वेगवेगळ्या पद्धतीने कशी केली जातात. हे आमच्या सूर्या शिल्प आर्ट स्टुडिओ ज्या ठिकाणी मुरगुडमध्ये आहे ते महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये याच आमच्या आर्ट स्टुडिओमध्ये जो आता या पिंडीच्या वतीनं जो नाग आहे तिथं धातूचा तो होते कडे तो तुम्ही पाहू शकता. याचं वजन 11 किलो आहे आणि कास्टिंग व्यापी उत्तम झालेलं आहे. तसंच त्रिशूळी आम्ही इथं ओढलेलं आहे आणि या पितळ्या कामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या पितळ्या कामाला जवळजवळ 17 प्रोसेस करायला लागतात आणि 17 प्रोसेस केल्यानंतर ही पितळी कुठलीही वस्तू तयार होते. याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की आपल्या अंबापूरचे संत बाळूमामा यांच्या मंदिरात जे बकरा आणि कुत्रा ह्या ज्या पितळी धातूच्या ज्या दोन आम्ही मूर्त्या केलेल्या आहेत किंवा मामा मुळे महाराज आणि विठ्ठल यांच्या पाठीमागे ज्या प्रभाव आहेत त्या सुद्धा आम्ही चित्र केले. या पद्धतीनं आतापर्यंत 157 मंदिरांमध्ये आम्ही विविध प्रकारची अशी कामे केलेली आहेत. त्यात देवाचे टाक असतील, मुखवटे असतील, नाग असतील, पादुका असतील, कासव असतील, खांब असं अनेक प्रकारच्या मूर्त्या किंवा हे या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. योगायोगानं आम्हाला 157 मंदिरात काम करायची संधी मिळाली, कुठेतरी आमचं पुण्य असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद साहेब. तर मित्रांनो, आपण व्हाईट मार्बलच्या बाबतीत ह्या पुतळ्याच्या बाबतीत आताच मी तुम्हाला सांगितलं पण ह्यात कोरणं इतकं सोपं नाही आहे. बट हे कसं तयार केलं जातंय, कोरण्याच्या ऐवजी दुसरी कुठली पद्धत आहे ती आपण प्रत्यक्ष साहेबांच्याकडे जाणून घ्या. या ठिकाणी नामदेव महाराजांचा मूर्ती आम्ही आर्टिफिशियल व्हाईट मार्बलमध्ये केलेले, परंतु हे करत असताना सुद्धा पहिल्यांदा आम्हाला मुंबई मातीचं जे मॉडेल करावं लागलेलं आहे आणि या मॉडेलचा रबर मोल्ड काढून त्याला फायबरचे कवर घालून हा मोल्ड तयार केलेला आहे. आणि त्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे मकराना जी दगडाची जी काय संगमरवर दगडाची जी पावडर आहे ती पावडर रेजिन, हार्डनर, कोबाल्ट वगैरे या पद्धतीनंच त्याचं सुद्धा प्रोसेस तयार करून ही मूर्ती तयार झालेली आहे. या मूर्तीला पॉलिश केल्यानंतर ते अगदी तंतोतंत धन्यवाद साहेब. तर तो व्हिडिओ आहे एका वेगळ्या उद्देशानं तयार केलेला की आजकाल शिक्षणानं फक्त आपल्याला सोशल मीडियामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं पण वेगळं काय करता येईल का, त्याच्यासाठी काय आपल्याला करता येईल या संदर्भातला एक प्रश्न माझ्यासमोर होता आणि म्हणून त्यानिमित्ताने ह्या स्टुडिओमध्ये आलो आहे. तर याबाबतचा काही प्रश्न मी साहेबांना विचारतो आहे की जो तुम्हाला उद्बोधक असेल, मदतीचा हातभार ठरणार असेल, तर त्या संदर्भातला मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे. माझा मित्रांनो प्रश्न असा होता साहेबांना की आत्ताच्या ह्या युगामध्ये हे सगळं करणारी कला मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं पण फार ठिकाणी अशी लुप्त होत आलेली आहे. पण याबाबतचा एक प्रश्न विचारणार आहे की आत्ताच्या युवा पिढीला साहेब आपण काय सांगू शकाल, काय संदेश देऊ शकाल?
आजची युवा जी पिढी आहे ही निस्तेज शिक्षण घेऊन बहुतांशी बेकार अवस्थेत त्यांची अवस्था निर्माण झालेली असते आणि नोकरी करणे हाच युवा पिढीचा हे उद्देश असू नये. प्रत्येकामध्ये सुप्तावस्थेत अनेक कला असतात, त्या उपजत कला विकसित करण्यासाठी चालना आणि प्रेरणा देण्याची गरज असते आणि अशा पद्धतीने जर स्टुडिओ असतील त्यातून जर चालना प्रेरणा जर घेतली तर ती युवा पिढीला निश्चितच आपल्या त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी ठरणार आहे. पण युवा पिढीनं काय केलं पाहिजे, नुसत्याच नोकरीच्या नादाला न लागता हा जो एक कलेचा जो धंदा आहे, मग कलेचा जो छंद आहे, म्हणजे छंद म्हणण्यापेक्षा व्यवसाय सुद्धा म्हणा, मग चित्रकला असेल, शिल्पकला असेल, अनेक अशा कला आहेत की ज्याच्यामध्ये आपण निश्चित आपली प्रगती करू शकतो आणि करिअर करू शकतो. यासाठी आपण तरुण मुलांनी मन लावून जर यात लक्ष घातलं तर 100% दुसऱ्याला जे जमतंय ते आपल्याला का जमणार नाही, या जिल्ह्याप्रती 100% ही कला अवगत होऊ शकते आणि आपल्या एक पोटापाण्याचा किंवा जीवनाचा चरी चालण्याचा एक व्यवसाय असं म्हणा या ठिकाणी निर्माण होऊ शकतोय. आणि हा कला ही जरी व्यवसायाप्रमुख जरी असली तरी सुद्धा कलेच्या निर्मितीचा जो आनंद आहे तो अवनादित असतोय, तो आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत. धन्यवाद साहेब आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, तर तुम्ही सगळा हे संदेश ऐकलेला आहातच आणि आता जे मी ज्या व्यक्तीशी भेटतो आहे त्यांच्याबरोबर मी बऱ्याचदा जंगल भ्रमंती केली, जंगलांच्यामध्ये आत जंगलामध्ये खूप आतमध्ये आम्ही वस्ती केली, त्यांच्या मार्गदर्शनासाठी बऱ्याच गोष्टी सध्याही चाललेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांच्या ठिकाणी काही उपक्रम राबवले जात आहेत, त्यांच्यासाठीचंही मार्गदर्शन साहेबांच्याकडून घेतलं जात आहेत. आणि साहेब फक्तच असं नाही आहेत की बाबा हे कलेचाच फक्त छंद आहे, तर ते प्रसिद्ध इतिहासकार आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत, ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या त्या भूमिका ते बजावत आहेत, सामाजिक कार्यही त्यांचं चांगल्या पद्धतीनं आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलेला असेल. हा व्हिडिओ करमणुकीसाठी नाही, तर आत्ताच्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं किंवा आत्ता मराठी एम्पायर जेवढी आहे त्यांचे महत्त्व वाढतं आहे आणि अशा पुतळ्यांची फार गरज आहे. तर अशा गरजेतून हे सगळं काम निर्माण होते. आपणही मित्रांनो असा छोटासा प्रयत्न करावा आणि आपल्या रोजंदारीचा प्रश्न सोडवावा असं मला वाटतं आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांना काही मदत करणारी मंडळीसुद्धा इथं त्यांच्याबरोबर असतात. हा आहे अतुल दळवी, हा अतुल दळवी आहे कोल्हापूरचे, तेही त्यांना मदत करत आहेत आणि त्यांचंही चांगला एक रोल याच्यामध्ये आहे. तर अशी ही नऊ तरुण मंडळी नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत आणि याच्यातून नवीन काहीतरी शिकत आहेत. तर मराठी डिस्कवरीवर आपण सगळ्यांनी व्हिडिओ हा नक्की पहा आणि आवडल्यास नक्की मला कमेंट्स द्या. धन्यवाद.